दीपाली माझे चैनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज अपन थंडीसाठी स्पेशल असा एक गोडाचा पदार्थ बघणार आहोत, जो खूप पौष्टिक असतो, गुळ पापडी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गुळ पापडी बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण पीठ भाजायला घेणार आहोत। हे एक कपभर गव्हाचं पीठ आहे। गव्हाचं पीठ रेग्युलर आहे, आपण पोळ्या करण्यासाठी जे वापरतो तेच पीठ आहे। प्रथम ते भाजताना मी त्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि पीठ अशा पद्धतीने कंटिन्युअस हलवायचं आहे। जेणेकरून ते खाली डागणार नाही। साधारण 3 मिनिट होत आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की पिठाचा जो रंग आहे तो आता थोडासा चेंज झालेला आहे। आता पिठाचा रंग चेंज झाल्यानंतर त्यामध्ये आपण तूप घालणार आहोत। तूप आपण जेवढा पीठ घेतलेला आहे त्याच्या निम्म तूप घेतलेलं आहे आणि हे जे तूप आहे आपण एकखट्टी टाकणार नाही आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपण पिठामध्ये तूप घालणार आहोत। तर मी प्रथम 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आपण पुन्हा पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजून घेतो आहे। आता गॅसची फ्लेम जी आहे ती मी अगदी कमी ठेवलेली आहे। कमी फ्लेमवरच आपण हे जे गव्हाचं पीठ आहे छान तांबूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तूप घातल्यानंतर आता साधारण 2 मिनिट होत आलेले आहे आणि तुपामुळे ज्या गिठुळ्या झालेल्या होत्या त्या आता पूर्णपणे फुटलेल्या आहेत। तर आता आपण पुन्हा त्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत। आणि आता मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे, त्यामुळे गव्हाचं पीठ जे आहे ते छान भाजलं जातं, चवही खूप छान येते त्याची। आणि मंद गॅसवर पीठ भाजल्यामुळे बर्फीचा जो शेवट कलर आहे तो खूप डार्क येणार नाही आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी सर्व तूप जे आहे ते पिठामध्ये ॲड केलेलं आहे। ही बर्फी बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही। जेवढा वेळ लागणार आहे तो साधारण पीठ भाजण्यासाठी जितका लागणार आहे तेवढाच लागतो। पुढे ही बर्फी अगदी झटपट तयार होते। साधारण 9 ते 10 मिनिट लागलेले आहे हे पीठ भाजण्यासाठी। पीठ छान भाजल्यानंतर त्यातून छान वास सुटतो आणि तूप जे आहे ते बाहेर आल्यासारखं वाटतं। पीठ छान भाजून झाल्यानंतर आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून खोबऱ्याचा कीस टाकणार आहोत। हा जो खोबऱ्याचा कीस आहे तो मी किसणीने आधी किसून घेतला, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे आपण जेव्हा बर्फी कापतो तर तो मध्ये येत नाही आणि छान बर्फीचा आकार येतो। खसखस घालायची आहे 1 चमचाभर। आता हे खोबरं आणि खसखस 1 मिनिटभर भाजून घ्यायची आहे पिठामध्ये। इलायची पावडर घालायची आहे चिमटीवर। ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आपल्या आवडीनुसार।
त्यानंतर हे सर्व साहित्य थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाऊण कप मी गूळ जो आहे तो किसून घेतलेला आहे तो ऍड करायचा आहे। गूळ किसून घेतलेला असल्यामुळे तो पटकन वितळतो, तो मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये। गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी ठेवायची आहे। गूळ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। आपण ज्या कपाने पीठ मोजलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे जे पीठ आहे याच्यामध्ये झाकण ठेवून वाफ पकडायची आहे साधारण 2 ते 3 मिनिट। दोन ते तीन मिनिटानंतर हे जे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे। पुन्हा एकदा गॅस बंद करायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ते एका ताटलीमध्ये किंवा भांड्यामध्ये थापून घ्यायचं आहे वड्या पाडण्यासाठी। ज्या भांड्यात आपण वड्या पाडण्यासाठी थापणार आहोत तर त्याला आधी तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। चमच्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने वर्तणूक प्लेन करून घ्यायचं आहे। डेकोरेशनसाठी वर्तून ड्रायफ्रुट्स आणि खसखस टाकलेले आहे मी आणि पुन्हा एकदा चमच्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने हे जे ड्रायफ्रुट्स आहे ते दाबून घ्यायचे आहे आणि अर्धा तास गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे साईडला। मिश्रण गार झाल्यानंतर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही त्यांना कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तयार आहे गूळ पापडी। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका।